पण फॉर दिस दर्जी फाउंडेशन एक मेक एक स्पेशल करिअर कोर्स असं मी म्हटलं त्याला, दॅट्स कोर्स वी कॉल ॲज ICDC इंटिग्रेटेड करिअर डेव्हलपमेंट कोर्स. ही आयडिया मला का आली, ज्या वेळेला आम्ही नॉर्थ आणि साऊथला थोडस दौरा केलात, एक अभ्यास दौरा ज्याला म्हणतो, अभ्यास दौरा करत असताना माझ्या लक्षात झालं की ही मुलांचं रेशो आपल्या महाराष्ट्रातही आता 100-125 मुलं व्हायला लागलीत, आपण कमी नाही आहेत. कारण आताही आपण 9 मुलांना, मला माहिती आहे अभ्युदयाला माहिती आहेत, अभ्युदयाचे काही मित्र आहेत, मॉक सेशन वगैरे आम्ही त्यांना टेलिफोनी काही मॉक दिले, काहींना प्रत्यक्ष दिलात, काहींना दिले. 9 मुलं सुद्धा जे आपल्या परिवारातील आहे की जे इंटरव्ह्यूला आहेत, आता यावर्षी 4-5 विद्यार्थी सिलेक्ट होण्याच्या दाट शक्यता आहेत, आणि त्यांना बेनिफिट सुद्धा, मी त्यांना फीडबॅक सुद्धा अभ्युदयकडून मी 2-3 लोकांचे फीडबॅक घेतले मी की खरंच त्यांना फायदा झाला का, त्यांना एक तास आपण कुठेतरी वेळ दिला असं वाटायला नको. तर मायक्रो त्यांना ज्या ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या अपडेट झाल्यात, त्याचा फायदाही आपल्याला मिळालेला आहे, त्या मुलांनाही मिळालेला आहेत. तर ICDC या कोर्सवर आपण जाऊया की इंटिग्रेटेड करिअर डेव्हलपमेंट कोर्स नेमकं काय आहे तो आपल्याला समजून जाईल की 3P हा कन्सेप्ट दिसतो. 3P हा कन्सेप्ट जीवनामध्ये, ठीक आहे तुम्ही स्पर्धा परीक्षा करा किंवा नको करा, पण स्पर्धा परीक्षा जरी तुम्ही केलेला नसेल तरी 3P हा सक्सेस व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सक्सेसफुल पीपल, दोज हु आर अ सक्सेस पर्सन, देअर प्लॅनिंग शुड बी एज अ 3P. फर्स्ट इज अ वी आर मेन्शन हिअर प्लॅन, काय करायचं मला आयुष्यामध्ये. मला डॉक्टर व्हायचंय तो प्लॅन आहे, मला इंजिनियर व्हायचं तो प्लॅन आहे, मला शिक्षक व्हायचंय तो प्लॅन आहे, मला सरकारी नोकरी करायची तो प्लॅन आहे, मला राजकारणात यायचंय तो प्लॅन आहे. हा प्लॅन आहे, एखाद्या डोक्यामध्ये वारे येऊ द्यात आणि वादळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला दिशाच मिळणार नाही. आणि रिस्क फॅक्टर्स फाईट करा. रिस्क फॅक्टर महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये, की तुम्ही जर एखादी रिस्कच घेणार नाही, तुम्हाला जर वाटलं की नाही मला सहजतेने मिळावं, परमेश्वर मला सहजतेने देत, परमेश्वर कधी म्हणणार नाही की तू प्रयत्न कर, पहिला प्लॅन करावा लागेल. मग त्याने ठरवलं की मला असा प्लॅन करायचा की जो स्पेशल असला पाहिजे, एखादा युनिक असला पाहिजे, तो प्लॅन मला तयार करायचा आहे. आणि त्यानंतर सेकंड पॉईंट त्याच्यावर येतो की त्याला प्रिपेअर व्हावं लागेल, त्याची मानसिकता तयार करावी लागेल की यस. एक मानसिकता मी तुम्हाला सांगितली होती की एखादा हत्तीची मानसिकता असते, सर्कसीचं हत्तीचं उदाहरण बरेचदा ऐकलं, ते काही मला सांगायचं नाही आहे, की ते असं असतं की त्याला लहानपणापासून जेव्हा दोरीने बांधून ठेवलं जातं खांबाला, तर त्याची सायकोलॉजी अशी होते की त्याला आता हलता येणार नाही, ती मानसिकता झाली, त्याची प्रिपरेशन झाली. तशी आपली सायकोलॉजी आहे की हे कुजबिनी आहे, सहज मी काढू शकतो, हे मला सहज काढता येईल, ही ताकद माझ्यामध्ये. अरे एखादा IIT चा मुलगा असो का माझं साधं YCM चं एज्युकेशन असो, अरे आनंदाची गोष्ट म्हणजे एक YCM ची मुलगी यशवंतराव मुक्त विद्यापीठमधून केलेले ग्रॅज्युएशन, 5 लाख मुलं असतात मित्रांनो, 5 लाखामध्ये वैशाली पहिली आली, लक्षात घ्या, जोक्स नाही आहे, महाराष्ट्रामध्ये सहज. आणि त्याला काही डिग्री नव्हती, MBBS आहे, BTEC आहे, MBA आहे, काहीच नाही आहे, ती साधी YCM ची डिग्री होती. आणि त्या डिग्रीने सुद्धा महाराष्ट्रात पहिलं, तिथं काही असं ओपन नव्हतं की फक्त MSW चेच मुलं, तिथं BA, BCOM, BSc सगळे ग्रॅज्युएशनचे मुलं ओपन होते. आणि महिला असून त्यात SC असून सुद्धा आपण जनरलमध्ये पहिली आली, हे का होऊ शकतं? ती विजन आपल्यामध्ये तयार झालं पाहिजे, ती ॲम्बिशन आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे, ते गोल आपण साकारायला पाहिजे, ते टार्गेट आपल्याकडे असेल तर ह्या गोष्टी सहजतेने मिळतात. हे झालं तुमचं प्रिपेअर्ड होणं, स्वतःला मानसिकतेमध्ये तयार करणं की यस ह्या जगात काही शक्य होऊ शकतं, पण ती मानसिकता माझ्यामध्ये असली पाहिजे. आमच्यात कसं आहे, एखादा पुश करतो, तू जा ना पुढं, मी आहेच मागे, तू जा ना पुढं, तो एकटाच पुढं जातो, बाकी सगळे पुढे आलेले असतात. आणि काहीतरी यश मिळालं, हां हां मी सांगितलं होतं ना त्याला, मीच होतो त्याच्या सोबतीला, तो होणारच होता, मी मला माहिती आहे. आणि जेव्हा त्याला 2 वर्ष अपयश येतं ना, या कार्ट्याला सांगून ओरडतो मी, काय सांगावं याला, अभ्यास असं होतं का ते तर सेटिंगचा प्रोग्राम आहे तो, असं थोडी होतं. आणि बघा ना तो चाला पाटलाचा पोरगा, आता तो पाटलाचा पोरगा श्रीमंत असो बिचाऱ्यानं अभ्यास केलेला असतो ना, पण तो पाटलाचा झाला, बघा ना तो झाला, हे कशाला होईल? पण परिस्थिती त्याला का असते, त्याला माहिती नसते की त्याने त्या पाटल्याच्या मुलांना खरंच अभ्यास केलेला असतो, त्याने एवढा अभ्यास केलेला असतो की 8-10 तास अभ्यास करतो तेव्हा तो पाटल्याचा मुलगा. तिथे श्रीमंतीचा काही नाही आहे, इथं गरीब श्रीमंतीचा काही गंध नाही आहे, इथं जो मेहनत घेईल, जो कष्ट घेईल, त्याला रिझल्ट मिळतात, असं तुमचं प्रिपेअर व्हायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो परफॉर्मबद्दल अभ्युदय छान बोललात. परफॉर्म आपला कसा असतो की आम्ही प्रिव्हियस क्वेश्चन बँक असेल, आता मला सपोज UPSC ट्रॅक निवडला असेल, तर मी UPSC चा परफॉर्म, मी जर UPSC ची वेबसाईटच पाहिली नाही, UPSC चा सिलॅबसच पाहिला नाही आणि माझं गोल डिसाईड केलंय, अरे मला डेस्टिनेशन डिसाईड केलं पण मला ट्रॅक सुद्धा शोधता आला पाहिजे, हा माझा परफॉर्मन्स आहे ना.
जर ट्रॅकच मला माहिती नसेल तर मला डेस्टिनेशन मिळेल कसं काय, हा परफॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि परफॉर्म नंतर मी जर पाहिलं असेल की आता परफॉर्म काय करायचं, त्याच्यावर आपण पुढे बोलूया की नेक्स्ट हा 3P प्लॅन किती महत्त्वाचा आहे. मग पुढे जेव्हा आम्ही जातो तेव्हा मी ICDC कोर्सवर फोकस दिलात की डेव्हलपमेंट काय असतं. आता काही की पालकांनी मला प्रश्न केलात, दर्जी सर ठीक आहे हो तुम्ही सगळे सांगतात, जेवढे स्पर्धा परीक्षावाले त्यांचं एकच गाणं असतं की स्पर्धा परीक्षामध्ये या, स्पर्धा परीक्षामध्ये या, स्पर्धा परीक्षेत नेमकं काय. म्हणे माझा मुलगा IAS नाही झाला, म्हटलं ओके ऐकून घेतलं मी त्यांना, माझ्याकडे आले होते झाला, IPS नाही झाला ठीक आहे मी 3 वर्ष दिले, माझा पोरगा IRS नाही झाला. एवढे निगेटिव्ह पालक होते मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं त्यांना. नंतर म्हटले माझा म्हटलं MPSC डेप्युटी कलेक्टर नाही झाला, बरं तहसीलदार नाही झाला, फक्त प्रत्येक ते नाहीच म्हणायचे. मग म्हटलं सर BDO तर होईल, BDO नाही झाला, म्हटलं STI तर होईल, म्हणे STI सुद्धा नाही झाला, अरे बापरे. म्हटलं PSI तर होईल, PSI नाही झालात, अरे बापरे. म्हटलं तलाठी तर होईल, तलाठीवर आलो शेवटी, तलाठी बी नाही झाला. मग माझ्या मुलाचे 3 वर्ष वाया गेलेत म्हणे सर. अरे तुम्हाला आता म्हटलं उत्तर काय द्यायना, मग काय करू म्हणे मी तुमचं. मग तिथे माझ्यावर आले, म्हणे मी काय करू तुमचं. म्हटलं बघा 3 वर्ष जरी त्याचे तुम्ही म्हटले की तो IAS नाही झाला, शेवटचं पद त्याला तलाठीचं नाही मिळालं, मग काय होईल. तर त्याला त्यांना मी एकच उत्तर देईल त्या पालकांना, एक चांगला माणूस म्हणून त्याला आम्ही 3 वर्षात बाहेर काढू आणि तो असा माणूस होईल तुमचं नाव, तुमची ओळख जी आहे ना ती त्याच्या नावाने होईल, असा माणूस घडू, एवढंच तरी फायदा ICDC आहे असं मी त्यांना सांगितलं. मग ते समाधानी झालेत. त्याच्यातले एक विद्यार्थी आहे, त्याने ॲडमिशन सुद्धा घेतली, त्यामुळे मी त्यांचं नाव सांगत नाही, ते त्याचे पालक होते. मग त्यांना म्हटलं की ठीक आहे म्हणे सर, म्हटलं तो फेल्युअर असू दे स्पर्धा परीक्षेत, पण त्याने जरी माटी विकली ना माटी, त्याचं सोनं करण्याची ताकद ह्या कोर्समध्ये असेल असं त्याला सर्वांगीण घडवायचं आहे. म्हणून हा कोर्स मला करायचा आहे की त्याला सिंगल पाथवर चालू द्यायचं नाही, त्याला एकच रस्ता असं द्यायचं, पण त्याच्यामध्ये त्याला डेस्टिनेशन 10 ठिकाणची मिळतील, हा त्याचा खरा उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने आपण पुढे केलं. आता काय कोर्स असतो हे आपल्याला समजायचं की HSC म्हणजे काय, 12वीनंतर 3 वर्ष. मित्रांनो आम्ही काय करतो की BA करतो, BCOM करतो, MBBS करतो. आता बरेच मुलं इंजिनिअरिंग MBBSचे स्वप्न घेऊन येत असतील, तुम्ही घ्या, पण इंजिनिअरिंग केल्यानंतर 5 वर्षानंतर मी जे ट्रेड करतोय त्याच्यामध्ये मला कुठं प्लॅन आहे का, कुठं फ्युचर आहे का, याचा विचार पालकांनी आणि मुलांनी स्वतः करा. पहिले मुलांनी करा, पालकांनी नंतर विचार. पॅरेंट तुम्ही जे म्हणाल ते मदत करत असतात, ते कधी विरोध करत नाही. मी पाहिले पॅरेंट असे आहेत की मुलांची इच्छा असेल ना ते त्याला सपोर्ट करतात. तर मुलाने एक विचार करायला पाहिजे की मी 3 वर्षानंतर मला काय अडचण येणार आहे, 5 वर्षानंतर मला काय अडचण येणार आहे, त्या अडचणीवर आजच विचार करायला पाहिजे. तर HSC नंतर 3 वर्षाचा प्लॅन. ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही इकडे डिग्री घ्या आणि फुल टाईम एक मोठं स्वप्न बघा की सर्वात प्रशासकीय सेवा सगळ्यात मोठी काय. तर त्याच्याकडे जर वळला, तर UPSC कडे जर लक्ष ठेवलं, तर मला नाही वाटत की वय वर्ष लास्ट इयरलाच तुम्हाला क्रॅक करायला कुठं अडचण येऊ शकते. एवढं सुंदर प्लॅन तो आहे, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित करतो. 10वी नंतर जे मुलं असतील, 11वी 12वी FYSY TY करू द्यात, 5 वर्ष याच्याकडे लक्ष द्या. इकडे डिग्री काय आहे, कागद म्हणून बघितला, एक पेपर वर्क आहे. आता तो डिग्री कोणती असू द्या, त्याला पेपर, पात्रता पेपर, इलिजिबिलिटी पेपर म्हणून बघतात. आणि तो इलिजिबिलिटी पेपरपेक्षा आपलं करिअर पेपर अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठेही जा, एंट्रन्स परीक्षेशिवाय पर्याय नाही आहे. साधं TAT शिक्षक भरायचं असेल तरी परीक्षा आहे, MBBS करायचं असेल तरी परीक्षा आहे, इंजिनिअरिंग करायचं असेल, MBA करायचं असेल तरी एंट्रन्स आहे. तसं MPSC UPSC अधिकारी व्हायचं असेल तरी एंट्रन्स आहे. तो प्लॅन अत्यंत महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आपण घेऊया, थोडं स्लाईड घ्या पुढं. काय कोर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ज्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला अपॉर्च्युनिटी निर्माण केलेल्या आहेत. एक पहिली म्हणजे UPSC असेल, सेकंड जी आहे ती MPSC दिलेली आहे, थर्ड ऑप्शन जो दिलेला आहे